तुम्हाला गेट दिसतो, त्या गेटला पालखी दरवाजा असं म्हणतात. सर आपण पाठीमागे मेणा दरवाजा पाहिला, त्या दरवाज्यातून राण्यांचं येणं जाणं व्हायचं, म्हणून तो मेणा दरवाजा होता. पण या दरवाज्यामधून महाराजांची पालखी, याची म्हणजे पालखी दरवाजा असं म्हणतात. ही रायगडाची पुढची बाजू आहे, जे काही लोक 1500 पायऱ्या चढून वरती येतात त्यांचा शेवट येणे इकडे पुढे होतो. त्यापूर्वी समोर सर तुम्हाला एक टेकडी दिसते का, त्याच्यावरती बघा भगवे झेंडे लावले. सर त्या टेकडीचं नाव आहे टकमक टोक. टकमक टोक म्हणजे तिथे गेल्यानंतर टकमक सारखं खाली पाहावं लागतं, कारण त्याची उंची आहे 2250 फूट. हा त्याची उंची 2250 फूट आहे. जरी कोणी गुन्हा चोरी लबाडी केली की टकमक टोकावरून त्याचं खाली कडे लोट करायचे, फेकून द्यायचे, पनिशमेंट द्यायचे. सहजासहजी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडे लोट झालेले नव्हते, पण संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही, कारण माल सावंतला तिथूनच खाली फेकलं होतं. त्या टकमक टोकावरती एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा इतिहासामध्ये पुरावा नाहीये, तिला दंतकथा बोलतात, सांगोसांगी गोष्ट आहे. कारण शिवाजी महाराज आणि त्यांच्या अंगावरती छत्री पकडणारा सेवक हे दुपारच्या वेळी गडाची पाहणी करण्यासाठी टकमक टोकापर्यंत गेले होते. पण अचानक वारं आलं, हे वारं छत्रीमध्ये गेल्यानंतर तो सेवक छत्री सोबत वरती गेला पॅराशूट सारखा. नंतर तो राजांना विनंती करायला लागला की महाराज मला वाचवा. महाराज त्याला म्हणाले की बाबा तू छत्री सोडू नको. त्याने ती छत्री सोडली नाही, खाली गावामध्ये सुखरूप उतरला, गावही त्याला बक्षीस दिला आणि त्या गावाला छत्रीवरून छत्री निजामपूर असं नाव दिलं. ते छत्री निजामपूर गाव खाली टकमक टोकाच्या पायथ्याला इथे दंतकथा आहे. बाकी ह्या पूर्ण सह्याद्रीच्या रांगात खरं तर सर या रायगड किल्ल्यावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो. 8 गडांचं दर्शन होतं, त्यासाठी मात्र वातावरण क्लिअर पाहिजे. इथून तोरणा, राजगड, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड आणि लिंगाणा दिसतो. सर आता सध्या धुक आहे, त्यामुळे आपल्याला नाही पाहता येणार. सर डायरेक्शन दाखवतो इकडे असा आहे. सर प्लीज चप्पल नका होत, चप्पल पुटं नका घालून. अति महत्वाची जागा आहे, बेडरूम होता राजांचा आणि महाराजांनी अखेरचा श्वास याच ठिकाणी सोडला होता. सर समोर तुम्हाला एक भिंत दिसते, ही आडवी खिडकीवाली. त्या भिंतीपासून जे आपल्यापर्यंत भिंत आहे, त्या भिंतीपर्यंत पूर्ण आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण होतं आणि याला राजवाडा म्हणतात. सर हा राजवाडा त्या काळामध्ये 2 मजली उंच होता आणि याच्यावरती पूर्वी लाकडी छाऊ होतं. मात्र राजवाड्याला ज्या काही आतमध्ये खिडक्या आहेत, या बाजूने सुद्धा आहेत, या बाजूने सुद्धा आहेत, आणि टेहेलनी बुरुज असं म्हणतात. समजा या बाजूने शत्रू येत असलं तर या बाजूने बघायचे आणि या बाजूने शत्रू येत असलं तर या बाजूने बघायचे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राजांचं निधन इथे राहत्या राजवाड्यामध्ये झाले 3 एप्रिल 1680 त्यांचा जन्म झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती राजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं. 50 वर्षामध्ये महाराजांनी 350 किल्ले घेतले होते. जवळपास राजांचे 400 किल्ले होते. 125 किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे किल्ले जिंकून घेतले होते. एवढे किल्ले घेण्यामागचा राजांचा असा उद्देश होता की राजांचं मोजकं सैनिक असायचं. एकदम 2 लाख मोगलांचं सैनिक चालून आले आणि तेच एका गडावरती गेलं तर युद्ध करायला फार अवघड जाईल, आणि तेच 2 लाख सैनिक 400 किल्ल्यांवरती मायनस होत गेले तर राजांना युद्ध करायला सोपं जाईल. ह्या हेतूने महाराजांनी जास्त किल्ले घेतले होते. तर राजांच्या निधनांची 2 कारणं आहेत. काही जणांचं मत आहे राजांना गुडघेरोग झाला आणि काही जणांचं मत आहे विषप्रयोग श्लोक व्हायचा. तर राजांची समाधी पुढे तुम्हाला एक मंदिर दिसत शेवटला, त्याच्या पाठीमागे जो कळस आहे पा, ते आपल्या राजांची समाधी आहे. राजांना त्या ठिकाणी आगणी दिली होती. फक्त तुम्ही त्या मंदिराची रचना पहा, थोडी कल्पना करा, मस्जिद सारखं जाणवतं. महाराजांनी पूर्वी एक आयडिया केली होती, गडावरती मुघल आले तर त्याची तोडफोड करू नये, त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे, लांबून नमस्कार करून ते परत पाठीमागे गेले पाहिजेत म्हणून मंदिराची रचना अशी आहे. याच्यावरती एक म्हण आहे की जर का जिजा माता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसले नसते तुलस, आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसता तर मंदिरांचे राहिले नसते कलस. कारण महाराजांनी तर मंदिरांचं रक्षण केलं पण आपल्या राजांनी कधी मस्जिद पाडली नाही. अति महत्वाची जागा आहे, बेडरूम होतं. महाराजांनी अखेरचा श्वास याच ठिकाणी सोडला होता. इथे पाण्याचे टाके होते, पिण्यासाठी पाणी साठवलं जायचं. पुढचं जे चौकणी आयताकृती हे राजांचं बाथरूम होतं. सर याच्या पाठीमागे एक रूम आहे, त्या रूमला टाकसाल म्हणतात. टाकसाल म्हणजे शिवराई होऊन राजमुद्रा नाणी बनवायची पॉईंट. पुढचं छापखाना मिंट, आता जसे नाशिकमध्ये छापत ना रिझर्व बँक, तसे इथे छापायचे. बाथरूम हे पाण्याचे टाके होते आणि हे बाथरूम होते. एवढंच की आताच्या नोटीवरती सत्यमेव जयती असतं. महाराजांच्या काळामध्ये त्यांची राजमुद्रा होती. प्रतिम चंद्र लेखे व वरती विष्णुश वंदिता शहा सुनो शिवसंशा मुद्रा पुत्र आहे राजते. याचा अर्थ असा आहे शहाजी राजांचा पुत्र शिवाजी महाराज यांच्या प्रतिम चंद्रपुरीप्रमाणे वाढत जाणार राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे म्हणून राजांनी ही राजमुद्रा दिली होती.
तलाव दिसतो तुम्हाला, आज पाणी आहे त्या तलावामध्ये. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. रायगडावरती 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याचे टाके आहेत. सर या गडावरती 2 वर्ष पाऊस पडला नाही तरी पाणी टंचाई निर्माण होत नाही, याला गंगासागर का म्हणतात? आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674 मध्ये. राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा भट्ट आले होते आणि 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. पण राज्याभिषेक करून जे काही अर्ध पाणी राहिलं त्या तलावामध्ये सोडून दिले, त्याला गंगासागर असं म्हणतात. याच्यावरती कविता आहे, गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 सप्त समुद्रांचे पाणी, जल ही झाले तीर्थांचे घर, नावतायाचे गंगासागर. हे जे 2 टॉवर्स आहेत यांना सप्तमनोरे म्हणतात. हे सप्तमनोरे म्हणजे एकावर एक 7 मजले उंच होते राण्यांना हवेशीर वाचण्यासाठी. याचं दुसरे कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तर थोडक्यात येते हेलने बुरुज होतात. सर हे रायगड किल्ल्याची पुढची बाजू आहे, मी तेव्हाचे राजे किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा असे बुरुज बांधायचे, म्हणून यांना सप्तमनोरे असं म्हणतात. जो बुरुज आहे समोरचा याला विजय स्तंभ म्हणतात. महाराज पूर्वी कुठून जरी लढाई करून आले किंवा जिंकून आले याच्यावरती भगवा झेंडा फडकावायचे, काही 7 मजले उंच होतात. आणि हा जो बुरुज आहे त्याला बालखनिज सज्जा किंवा गॅलरी असं म्हणतात. कारण आता आपण राजांचा राजवाडा पाहतोय आणि राजवाड्याची ती गॅलरी असायची. सर तुम्ही येताना रोपवेणीवरती आलात, त्या रोपवेच्या डाव्या साईडला एक बुरुज आहे, लेफ्ट साईडला इथून जाऊन येऊन 1.5 तास लागतो. आणि त्या बुरुजाचं नाव आहे हिरकणी बुरुज. एक हिरा नावाची बाई गडावरती दूध घेऊन यायची, पण तिला एके दिवशी असं झालं की दूध विकता विकता उशीर झाला, नगारे वाजले, गडाचे दरवाजे बंद झाले, म्हणून ती हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजे तिथे गेली. तो दरवाजा बंद झाला होता पण तिथे ते पहारेकरी होते चांगोजी काटकर, ते किल्ल्याचे ठेकेदार होते. त्यांना ते विनंती करायला लागले की दरवाजा उघडा, माझं बाल पायथ्याशी रडत आहे. चांगोजी काटकर म्हणाले की बाई आम्ही दरवाजा उघडणार नाही, तू महाराजांची परवानगी घेऊन ये. पण तिच्या मनाला असं एक वाटलं की एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार, म्हणजे संपूर्ण रायगड फिरली तिला कुठेही प्रवेश करता आला नाही. शेवटी त्या टेकडीवरती गेले, तिथून ते खाली उतरले. त्या दिवशी कोजाई गेली, पौर्णिमा होती. ही जेव्हा राजांना बातमी समजली, महाराजांना आनंद झाला, महाराजांनी तिला साडी चोळी बक्षिसे दिली, तिची खणा नारळाने ओटी भरली. नंतर महाराज म्हणाले की तिथून एक बाई गेली, मी तिथून शत्रू सहज वरती येऊ शकतो. कारण गडाचं बांधकामाचे हिरोजी इंदूरकरांनी गॅरंटी दिली होती की महाराज तुमच्या परवानगीशिवाय खालून फक्त वरती हवाच येऊ शकते आणि वरून फक्त खाली पाणीच जाऊ शकतं. तर एक महिला तिथून खाली उतरून गेली, तर तिथे एक बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुज असं नाव दिलं. ते हिरकणी बुरुज रायगडाच्या पश्चिमेला आहे. सर हे जे इलेक्ट्रिक सिटीचे 2 खांबे दिसतात ना तुम्हाला, त्याच्या शेवटची जी टेकडी आहे ना, मी तुम्हाला हिरकणीची स्टोरी जी सांगितली ना, तिथूनच ती खाली हिरकणी उतरून गेली होती. त्याच्यानंतर सर या जमिनीच्या आतमध्ये, या समोर जमिनीच्या आतमध्ये एक 10x10 रूम आहे. आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे, अंधार खूप आहे, रूम पाहता येत नाही. आणि त्या रूमला खळबत खाना म्हणतात. खळबत खाना म्हणजे आपल्या राजांच्या महत्वाच्या गोष्टी व्हायच्या, गुप्त चर्चा. या खाण्याचं त्या खाणाला ऐकायला जाता कामा नये, थोडक्यात सिक्रेट रूम आतमध्ये. खळबत खाण्याचे गुप्त प्रमुख होते गुप्त हेर, त्यांचं नाव होतं पहेरजी नाईक. समोर तुम्हाला 1 नंबरचा उतारा दिसतो, आपण जसे उभे आहोत तसं पुढचा, त्याला न्याय निवाडा म्हणतात. राजांच्या आश्चर्यप्रदन मध्ये जे बसून न्याय वगैरे निवडलं जायचं, थोडक्यात कोर्ट पद्धत तिथे बसायचे. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हा राजांचा दफ्तरखानाचा ऑफिस सचिव आले. पाठीमागे आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण होतं. जर का आपण दिल्लीचा लाल किल्ला पाहिला तर 2 नावे आढळतात, एक दिवाणे खास, एक दिवाणे आम. हा दिवाणे खास होता खास लोकांसाठी, दिवाणे आम पुढे आपण तिकडे जाणार होतो राजांचा दरबार आम लोकांसाठी. हे जे खिडके हे चेहल्ले भरत होतं आणि इथेच गंगासागर तलाव दिसतो. पाणी सर पिण्यासाठी वापरतात ना गडावरती आजही. असे 11 तलाव आहेत. बाबू तस नाही रे, काय वाघ थोडा बसणार आहे.